2022 को धम्मचक्र प्रवर्तन दिन के पूर्व संध्या पर आयोजित पार्टी की बैठक के लिए आईजीआई नागपुर खुले मैदान के उपयोग की अनुमति देने में टालमटोल किया जा रहा है। इस संबंध में कलेक्टर से शिकायत की गई है और मनपा प्रशासन ने जल्द से जल्द आदेश देकर मैदान उपलब्ध कर दे। नागपुर आईटीआई प्रशासनाने जी भूमिका घेतलेली आहे आडाठार करण्याची, त्याच्या मागचं कारण तर मी सांगू शकत नाही, परंतु प्रत्येक वर्षी दीक्षाभूमीवर येणारे जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध स्टॉल त्या परिसरामध्ये लागतात आणि त्या आयटीआय मैदानावर सुद्धा लागतात। आणि रिपब्लिकन पक्षाचं आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मेळाव्याचं सुद्धा प्रत्येक वर्षी आयोजन होतं। या 4 सप्टेंबरला आम्ही रितसर अर्ज केला परवानगीसाठी 1 दिवसाच्या 6 ते 10 वाजेपर्यंत, परंतु अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही आणि चालढकल भूमिका ते घेत आहेत। माननीय सहसंचालकांना भेटलो, माननीय कलेक्टरांना याबाबत आम्ही हे केलं, तक्रार केली। आमच्या माहितीप्रमाणे काल त्यांना कलेक्टर महोदयांनी आपल्या ऑफिसमध्ये बोलावून या गोष्टीबाबत चर्चा केली, परंतु अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला रितसर परवानगी दिली नाही। याचा अर्थ, याचं कारण आम्ही असं समजतो, आम्ही अशी कारण हे करत आहोत की येणाऱ्या भाविकांना ते आयटीआयच्या मैदानाचं किंवा त्या परिसराचं वापर करण्यासाठी कदाचित रोखू शकतात हा धोका आता आमच्यासमोर उभा ठाकलेला आहे। आणि समस्त प्रशासनाला सुद्धा आम्ही कळवलेलं आहे की असं होऊ देता कामा नये, पावसाची वेळ आहे, इतर नैसर्गिक आपत्ती वेळेवर आली आणि प्रशासनाने अशी कठोर भूमिका घेतली तर हे अनुयायांसाठी बरोबर नाही, होणार नाही करिता प्रशासनाने, नागपूर प्रशासनाने, महानगरपालिकेने त्यांना वेळीच दखल घेऊन त्यांना समज द्यावी आणि जनतेसाठी तो मैदान वापरण्यासाठी त्यांना वापरण्यासाठी मज्जाव करता कामा नये आणि रिपब्लिकन पक्षाला किंवा इतर संघटनेला सुद्धा आपलं मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी परवानगी द्यावी असं आम्ही प्रशासनाला सांगितलं।